सप्तशृंगी घाट पर एसटी बस के घाटी में गिरने से बड़ा हादसा हो गया है। कल सुबह करीब 9:30 बजे यह खामगांव से यात्रियों को लेकर सप्तशृंगी किले तक गई। आज सुबह सप्तशृंगी से यात्रियों को लाते समय बस चालक ने बस से नियंत्रण खो दिया और बस घाटी में जा गिरी। उक्त बस में खामगांव के बस चालक गजानन तापके और कंडक्टर पुरुषोत्तम टिकार गंभीर रूप से घायल हो गए और इनका इलाज चल रहा है। बस क्रमांक 6259 काल दिनांक 11/7/2023 रोजी खामगाव ते सप्तशृंगी या नियतावर सकाळी 9:30 वाजता गेली। सदरची बस ही तिथे रात्री सप्तशृंगी गडावर मुक्कामी होती, परंतु आज सकाळी दिनांक 12/7/2023 रोजी तिथून सप्तशृंगीहून निघाल्यावर सदर बसचा गणपती टप्पा या घाटाजवळ वाहक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे सदर बसचा दरीत जाऊन अपघात झाला। सदर बसमध्ये अंदाजे 22 ते 23 प्रवासी होते, त्यापैकी एक महिला सदर अपघातात मृत पावली आहे। सदर महिला ही कुठची आहे अजून अद्याप माहिती मिळालेली नाही। तसेच जे 22 प्रवासी होते त्यांची पण सुद्धा अजून कुठले आहेत याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही। यात जे खामगावकरांचे चालक वाहक आहेत हे जखमी झालेले आहेत, त्यांना नाशिक येथे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता भरती करण्यात आलेली आहे। तसेच पुढील जेवढी माहिती मिळेल ते आपणास देण्यात येईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज।